मराठी सणांपैकी एक महत्त्वाचा असणारा सण असणाऱ्या होळी अर्थातच होलिकोत्सव या सणाची जय्यत तयारी सध्या पेण तालुक्यात सुरू असून पेण तालुक्यातील उंचच उंच होळ्या या जिल्ह्यातील आकर्षण ठरत आहेत. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात होलिकोत्सवाची एक आगळी वेगळी ओळख आहे. मोठमोठ्या गगनचुंबी होळ्या उभारून उत्सव साजरा केला जातो आणि या उत्सवाची जय्यत तयारी आत्तापासूनच सुरू झाल्याचे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळते. होलिकोत्सवाच्या या उत्सवाला शिमगोत्सव असं देखील म्हटलं जातं. होळी रे होळी पूर्णाची पोळी अशा हाका मारण्याची प्रथा आजही कायम सुरू आहे. पेण तालुक्यात 10 ते 15 दिवस अगोदरच या उत्सवाची उत्कंठा शिगेला लागलेली असते. होलिकोत्सवाची तयारी करणे, गावातील घराघरात वरगडी वगळे ज्या ठिकाणी उत्सव साजरा होणार आहे तेथील स्वच्छता सुशोभीकरण करणे, तसंच होळी पेटवण्यासाठी लागणारे लाकडे ओंडके गोळा करणे, होळी उत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये विविध प्रकारची जनजागृती देखील करण्यासाठीच्या योजना आखणे आदी प्रकारची जय्यत तयारी आत्तापासूनच पेणमधील विविध नागरिक विविध मंडळे सध्या करत आहेत. आजही वर्ष परंपरा चालू आलेली आमची होळी आहे. आज 100 वर्षापूर्वीपासून जी आहे होळी चालू आहे ती परंपरानुसार चालली होती. 5 दिवस अगोदर एक मोठी होळी लावली जाते. त्याच्या अगोदर छोट्या छोट्या होळ्या लावल्या जातात सावरीच्या भेंडीच्या. त्याच्या प्रत्येक मुलं त्या हौसेने काम करतात आणि आता 5 जेव्हा आमची मोठी होळी लागते तेव्हा सर्व महिला मंडळ रात्री 10 मिनिटं त्याला नाचायला येतात. म्हणजे जे पारंपरिक नाच गाणं आहे ते करायला येतात. ही म्हणजे अशी आहे की लोकांची ज्या मनोकामना आहेत, इच्छा असतात ती पूर्ण करणारे आहेत. जे नवस येतात या पेणमधील पेणच्या बाहेरमध्ये मुंबईहून लोक इथे येतात नवस फेडायला. लोकांनी जे त्यांनी केलेले नवस दिवस बोलून झालं की दुसऱ्या वर्षी पूर्ण होतात अशी आमची होळी आहे. कोळी समाजाची शान म्हणजे होळी ही आमची कोळी समाजाची शान अशी सगळीकडे मानाची होळी म्हणून मानली जाते. पेणमध्ये कुठेही होळी असू द्या होळीवाडे जेवढी त्या दिवशी होळी तर जेवढी गर्दी असते ती यात्राच भरली जाते लोकांची. आम्हाला म्हणजे रस्त्याला चालायला लोकांना चालणार तेवढी आणि ह्या लोकांच्या उत्साहानेच आम्हाला तेवढा उमूक येतो की लोकांच्या आवडीनुसार आम्ही ती होळी साजरी केली जातो.